योगेश लागेल चढतोय असं होता आमचा प्रवास. काय सामान लिहू मग वैभव मागले मधीचे सरगोंदाची झाडी बघितली होती तिथे मग दपत दपत गेलो. आमचा बालकुत्रा होता संघातील तिकडनं झोपवी केली. नमस्कार मित्रांनो, मी महेश धनावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी माझ्या गावी म्हणजे संगमेश्वरमध्ये आलो आहे आणि पालखी महोत्सवासाठी मी सेपरेट आलो होतो, पण काही कारणास्तव मी पालखीचे व्हिडिओ अपलोड नाही करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. पण मित्रांनो, आज आपण चाललो आहे कोकणचा रानमेवा म्हणजेच करवंद किंवा आंबे असतील किंवा काजू असतील. तुम्ही माझ्या पाठी बघतच असाल की काजूची झाडं तुम्हाला दिसतच असतील. आणि कोकणामध्ये आल्यानंतर मित्रांनो, हे सगळं रानमेवा अनुभवायला खूप मजा येते आणि एन्जॉयमेंट असते खरं म्हणायला गेलं तर. तर मित्रांनो, आज आमचा दौरा आहे आंब्याला जाण्यासाठी आणि माझ्या पुढे हर्ष योगेश म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कोकण ट्रॅव्हलरचे संपादक आपले योगेश लाकन, ते आम्हाला आज घेऊन जात आहेत. आणि आज आंब्याची जी आंबे जे मिळणार आहेत कोकणाचे तर ते आम्हाला देणार आहेत आज आंबे. आणि आपले जानेमाने मुंबईतले राकेश धनावडे हे पण आपल्याबरोबर आहेत. तर हाय हाय योगेश लाखन, इकडे हर्षू आणि ह्या साईडला आहे राकेश. हाय. तर मित्रांनो, व्हिडिओ आज शेवटपर्यंत पहा कारण जंगलामधला व्हिडिओ आहे तर मजा येणार आहे. कारण आंबेगडा जातोय म्हटल्यानंतर रानातले आंबे काढताना एक एन्जॉयमेंट आणि मजा तर असतेच. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी माझ्या व्हिडिओला आता सुरुवात करतोय. सो मित्रांनो, आता आम्ही आलोय तिसड्यात. हा पाठीमागे बघाल परिसर हा पूर्ण याला तिसडा म्हणतात. आणि हा बालकृष्ण धनावडे त्यांचा हा वाडा आहे शेतामधला वाडा. मित्रांनो, याच्यामध्ये ज्यावेळेस शेतामध्ये येतात त्यावेळेस इथेच बैल बांधले जातात आणि इथेच चारा वगैरे घालून संध्याकाळी घरी घ्यायचा सोयीस्कर असा वाडा हा शेतामध्ये बांधलेला असतो. ही काजू नाही आहेत सगळ्या, हे सगळे काजूची झाडं आहेत. आणि हा बघितला तुम्ही आता पडलेला काजू. इकडे थोडी फोटोशूट चालू आहे. मित्रांनो, खूप दमलो यार, खूप तिसड्यातून वर आलोय आता मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि आता आपण कुठे जातो आहे, कुठल्या एरियात जातो आहे. जंगलात पण काही ठिकाणं आहेत त्यांना नावं दिली आहेत, त्या नावाप्रमाणे लोक ओळखतात त्या जागेला. कारण तुम्ही बघत असाल हे सगळं जंगल तर सेमच दिसतं आपल्याला, पण गावाकडे त्या जंगलांना पण प्रत्येक ठिकाणाला नाव आहे. तर योगेश लाखांना आपण विचारूया, कोकण ट्रॅव्हलरांना विचारूया, ते गावालाच असतात त्याच्यामुळे त्यांना जंगलाची किंवा इकडच्या वाटांची जास्त माहिती आहे. आणि आपण कसं कधीतरी मुंबईला गावाला येणार ना, आपल्याला जास्त माहिती नाही. त्यामुळे योगेश लाखन कोकणकर, आम्ही कोकणकर आहोत, सध्या ब्रँड चाललं आहे कोकणात.
तर त्यांना विचारूया की कुठल्या आपण एरियाला म्हणजे कुठल्या जागेला जातोय. हे योगेश कुठल्या जागेला जातोय आपण? घुरड्याचे मास. हा तर आपण मित्रांनो घुरडाचा मास म्हणजे त्या जागेचं नाव आहे घुरडाचा मास. तर तिकडे आंबे आहेत तर ह्याला माहिती आहेत आंबे तिकडे लागलेत करून. तर त्या ठिकाणी आता आम्ही घुरडाच्या मासात चाललो. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर आंब्याचे एन्जॉय करायला. कोकणचा रानमेवा काय असतो ते सगळ्यांनाच माहिती आहे पण ती काढण्याची मजा असते ती मित्रांनो काही वेगळीच असते. आणि पहिली गोष्ट म्हणजे बॉटल कॅरी करायला विसरलो आहे मित्रांनो आता आणि खूप दम लागला आहे थकलो आहे कारण मुंबईला असे एवढं आपण चढून वगैरे जात नाही ना. तर ठीक आहे मित्रांनो एक दिवस सहन करून घेऊया आपण पण. तर चला आता आपण घुरड्याच्या मासात डायरेक्ट. मित्रांनो ही करवंद कोकणची काळी मैनाची म्हटलं जातं आता सध्या कच्ची आहे तुम्हाला मी करवंद दाखवत आहे ॲक्च्युली. ही बघा सध्या कच्ची आहेत पण एक मे महिन्यापर्यंत ही नक्कीच पिकणार. डोंगरची ज्याला काली महिना म्हटलं जातं ती करवंद. योगेश लागेल कसं चढतोय ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि कसं करतो आता झलका ना वर चढून काढशील ना. ठीक आहे मित्रांनो आता योगेश लागेल वर चढतोय बोल कसं काय करेल ना ते दाखव. आंबे वर घेऊन जास्त नसेल नाही थोडं झूम करून इथं दाखव. हा घड घड बघ इकडे हे आंबे आहेत वरती दिसले तुम्हाला घडच्या घड लागले तसे अशा पद्धतीने पूर्ण झाडावर आंबे दिसत आहेत. हे तर हे आता आम्ही काढून घेऊन जाणार मुंबईसाठी सेपरेट. तर मित्रांनो आता योगेश लागेल चढतो आहे चला बघूया आपण. पहिला आंबा योगेश लाखे निघाला आहे आणि आता तो पिशवीत टाकेल. रानमेवा पहिलाच कोकणच आंब. सुपर छान येतो आहे. ही देवधोंड आहे जी तांबेडीमधली आहे. हा जागा सगळा तांबेडीच्या बाउंड्रीमध्ये येतो सीमेमध्ये येतो म्हणजे. तर ही देवधोंड आहे पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि ह्या साईडला खाली रोड आहे जो तांबेडीत जातो चिखलीवरून येणारा रोड. कोकण काय आंबे आले खाली जाऊ. हा बघा मिला मित्रांनो ओंबिल पण दाखवतो. हा बघा याला बोलतात ओंबिल. हा कसा चालतोय बघा. yeah!
आंबे काढून झालेत, पाहिलात तुम्ही आता की आंबे आम्ही आता थोडेफार काढलेले आहेत. तर आता आम्ही आता घराकडे चाललो आहे गुर्जाच्या मासात. जसं योगेश लाखन जे कोकण ट्रॅव्हलर चे संपादक, त्याने आम्हाला इथे घेऊन आले आणि मुंबईला नेण्यासाठी आंबे म्हणजे कैऱ्या म्हणतात कैऱ्या, अजून आंबे कधी पिकल्यानंतर आंबे, तर कैऱ्या काढून दिल्यात, त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आणि मित्रांनो, असा होता आमचा हा सफर गुर्जाच्या मासातला. तर चला आता जाता जाता काय मिळतं या मध्ये तर बघूया. तर मित्रांनो, आता आमचा परत प्रवास चालू झाला आहे घरी जाण्याचा. आणि इकडे बघत आहे सूर्यास्त व्हायची वेळ चालू आहे आता. मित्रांनो, हा परतीचा प्रवास होता सुरू झाला. आपण आता परतीच्या प्रवासाला चाललो आहे. सो गुर्जाच्या मासातला हा सफर आपण मित्रांनो, ही समोर पाहताय बघा काजवीन, आणि वरती ही लाल लाल बोंडं दिसते तुम्हाला, झूम करून पाहत दाखवतो मी. आणि त्याला खाली काजूचे काजू लागलेत. तर अशी मित्रांनो मजा असते कोकणामध्ये. आता कोकणचा रानमेवा म्हणजेच करवंद, त्याचप्रमाणे काजू आणि आंबा हे कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागलेले दिसतात तुम्हाला. त्याचप्रमाणे खाली पण दाखवतो तुम्हाला. हे बघू शकतो तुम्ही, हे बघा अशा पद्धतीने ही काजूची बोंड आहे. मित्रांनो, खूप खाली पडलेले आहेत खूप सारे, तुम्ही बघू शकता कॅमेऱ्याच्या माध्यमातून. तुम्ही सुंदर फिरवत आहात. मित्रांनो, फायनली आपण आलोय. आपण इथून मग अशी गेलो होतो मुंबईतला कोकण कर त्या चॅनलचे निर्माते पाठी आहेत. मी आता पुढे आलोय. तर हा मगाशी तुम्हाला वाडा दाखवला त्याने, हा बालकृष्ण धावडे यांचा हा वाडा. तर मित्रांनो, फायनली आपण आता आलोय घरच्या दिशेने. तुम्ही पाहू शकता तिकडे तुम्हाला दिसतोय तो भवानीगड तिकडे. तर तिकडे आम्ही कधी जाऊ तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग आला तर येईल या चॅनलवर. आपण धन्यवाद करूया कोकण ट्रॅव्हलरचे.
त्याने आपल्याला गुर्जराच्या माथ्यात घेऊन जाऊन आंबे आणून दिले. त्याबद्दल पहिलं त्यांचं मुंबईतला कोकणकर या चॅनलकडून धन्यवाद. मित्रांनो, पुढचा ब्लॉग आपला जसं करमटाचा येईल, जसं आंब्याचं करमट आपण करणार आहोत, त्याच पद्धतीने आपण गावचं मंदिर जे चिखली ग्रामदेवता मंदिर आपण दाखवणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता पाठी बघत असाल तुम्ही की हा फारकुदादांचा असा बोलू मागाशी वाडा. आम्ही आता गुर्जराच्या माथातून खाली आलो आहे. आणखीन आंबे बरे सारे काढलेले आहेत थोडेफार मुंबईला नेण्यापुरते. तर मित्रांनो, हा होता आमचा आजचा ब्लॉग गावचा आंबे काढण्याचा. तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, कारण कोकणात असे आंबे काढायला मजा आहे ना, जी आम्ही पूर्वी खूप असे शाळेत असताना असे खूप मजा एन्जॉय केली आहे, ती परत एकदा एन्जॉय करायला आम्हाला परत एकदा मिळाली. खूप बरं वाटलं, कारण मागचे जे गावचे लहानपणचे दिवस आहेत ते परत एकदा आठवले. तर मित्रांनो, हा ब्लॉग आमचा तुम्हाला आवडलाच असेल, कमेंटद्वारे नक्कीच कळवा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. आणि आमचं गाव हे तुम्हाला हे आता आमचं जे शेत दाखवलं, जे जंगल दाखवलं गुर्जराच्या मात, ते पण तुम्हाला कसं वाटलं तरी नक्कीच सांगा तुम्ही मला कमेंटद्वारे. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओबरोबर, काहीतरी नवीन घेऊन येऊया आपण कोकणातलंच. तर मित्र, तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. चला आंबे खायला या, आपण आता करमट करणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये.